नमस्कार फ्रेंड्स, रश्मी सटम्स रेसिपीज मध्ये मी रश्मी आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते। फ्रेंड्स, आज आपण तयार करतोय गणपती बाप्पाला आवडणारे मोदक, पण वेगळ्या पद्धतीने। आज आपण गुळ आणि खोबरं यापासून मोदक तयार करतोय आणि तुम्ही बघू शकता ते किती सुंदर दिसत आहेत मोदक। तर हेच मोदक कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि फ्रेंड्स, आता खूप जण माझ्या रेसिपीज बघून रेसिपीज तयार करतात, छान छान मला कमेंट्स मिळतात। आपण सुद्धा जर माझी रेसिपी बघून रेसिपी तयार करत असाल तर प्लीज त्याचा छानसा फोटो आणि तुमचा एक छानसा मेसेज, जर तुम्हाला रेसिपी आवडली आहे तर ऑफकोर्स, तर छानसा मेसेज त्या फोटोसोबत तुम्ही माझ्या ईमेल आय डीवर सेंड करू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा ईमेल आय डी दिलेला असतो, तर त्या ईमेल आय डीवर तयार केलेल्या रेसिपीचा फोटो आणि तुमचा एक छानसा मेसेज सेंड करा, म्हणजे तो मी सगळ्यांसोबत यूट्यूबवर शेअर करेन। धन्यवाद। आज आपण सहज सोपे असे गुळ खोबऱ्याचे मोदक बनवणार आहोत। त्यासाठी मी अर्धा नारळ खाऊन घेतलेला आहे, हा ताजा नारळ आहे। एक वाटी गुळ घेतलेला आहे, थोडासा तूप घेतलेला आहे, वेलची पावडर, थोडी खसखस ही एक टीस्पून आहे, आणि इथे हे ड्रायफ्रूट पावडर आहे, काजू बदाम आणि मनुका, थोडीशी साखर घालून मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। चला सुरुवात करूया गुळ खोबऱ्याचे मोदक बनवायला। पॅन गरम झाल्यानंतर आपल्याला तूप घ्यायचं आहे, एक टेबलस्पून इतकं तूप घेतलेलं आहे मी, हे घट्ट तूप होतं। आणि त्यामध्ये आता घातलाय हा ओला नारळ। हा तुपात छान परतून घ्यायचा आहे। हा थोडासा गरम झाला की आपण याच्यामध्ये घालणार गुळ। हे खोबरं गरम झालं की गुळ याच्यामध्ये पटापट वितळायला मदत होते। आणि गुळ जर आधीच आपण घातलं तर काय होतं की खूप चिकटपणा येतो, खूप कडक कडक असं सारण होतं हे। तुपात हा ओला नारळ परतला की त्याला छान तुपाचा खमंग वास आणि चव मिळते, आणि ह्याला हलकंच असं परतून घ्यायचंय। अगदी जास्त वेळ नाही लागणार। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गुळ। गुळ घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचंय। गॅस आता मंद आचेवर ठेवायचा आहे आणि गुळ याच्यामध्ये पूर्ण असं वितळवायचं आहे। गुळ वितळत आले तर याच्यामध्ये आपण घालूया ड्राय पावडर। ही तुम्ही 2 टेबलस्पून इतकी घालायची आहे। त्याच्यानंतर घातली ही खसखस। खसखसमुळे या गुळ खोबऱ्याच्या सारणाला खूप छान चव येते। तुमच्याकडे जर साय असेल तर घाला, की मी आधी घरातलीच दुधावरची साय काढलेली आहे। सायीमुळे ना खूप छान ह्याला चव येते आणि थोडासा असा मऊसरपणा येतो सारणाला। खवा असेल तर खवा पण घालू शकता तुम्ही, खवा किंवा मावा। आणि आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ड्रायफ्रूट्स आपण कट करून पण घालू शकतो, पण याच्यात मी पावडरच्या स्वरूपात अशासाठी घातलंय की याच्यामध्ये छान अशी मिक्स होऊन जाते। त्यात परत ही जी मी साय घातलेली आहे त्याच्यामुळे तर ह्या सारणाची टेस्ट अजूनच बदलते, खूप छान होते। हे सारण तयार झालेलं आहे, त्याला काढून घेऊया। जास्त वेळ ठेवायचं नाही आहे याच्यावर।
आपलं गुळ खोबऱ्याचं सारण हलकंसं थंड व्हायला आलंय तर आपण आता मोदक करायला घेऊया. हा मोदकाचा साचा आहे. तर मोदकाच्या साच्यामध्ये मी काय करते आहे, हे जे पिस्त्याचे काप आहेत ते असे एक एक ठेवते आहे. म्हणजे जेव्हा काय होईल मोदक तयार होईल त्यावेळेला बाहेरून ते असे छान दिसतील. तर मी हे काप ठेवले आणि तिन्ही भागात मी थोडं थोडंसं सारण लावून घेते. हे पिस्ताचे काप जर लावायचे नसतील तर डायरेक्ट आपण मोदकचा साचा बंद करून वरून पण सगळं सारण भरू शकतो. आता आपण असं वरून प्रेस करायचं आहे म्हणजे इथे खालपर्यंत ते सारण व्यवस्थित पोहोचेल. छान प्रेस करून घ्यायचंय आणि आता अलगद आपल्याला ओपन करायचं आहे. आणि बघू शकता आपला सुंदर मोदक तयार आहे. तर अशाच प्रकारे सारे मोदक आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. फ्रेंड्स, अगदी सोप्या पद्धतीने केलेले गुळ खोबऱ्याचे मोदक तयार आहेत. नक्की बनवायचे आहेत आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचे आहे. घरातसुद्धा हे मोदक सगळ्यांना आवडून जातील. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतो आहे. याच्यामध्ये आपण जी खसखस घातली आहे ती पण छान वर दिसते. जो पिस्त्याचा काप लावलेला आहे तो पण एकदम मोदकाला आकर्षित करतो आहे. आणि याच्यामध्ये आपण जी साय वगैरे घातलेली आहे ना त्याच्यामुळे हा मोदक खूप सुंदर लागतो. तर फ्रेंड्स, माझी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. जे पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत आहेत प्लीज माझे चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा. बाजूला तुम्हाला बेल आयकॉनचं चित्र दिसेल, घंटीचं चित्र, ते प्रेस करा म्हणजे येणाऱ्या माझ्या रेसिपीज तुम्ही सहजतेने पाहू शकाल. धन्यवाद.